आपण आईस्क्रीम, आम्ही आईस्क्रीम बनवतो ती पण आंब्याची. मँगो आईस्क्रीम बनवण्यासाठी सर्वात आधी मी दूध गरम करायला ठेवलं आहे. इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे गाईचं आणि ते गरम करायला ठेवलं आहे. दूध आपल्याला आटून आटून घट्ट करायचं आहे. त्यासोबतच मी इथे दोन आंबे घेतलेले आहेत. आंबे व्यवस्थित पिकलेले आहेत. हे घरगुती आंबे आहेत, आय मीन आमच्या घरच्या झाडाचे, जे तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल. हे हापूस आंबा आहे. बाय द वे, ही रेसिपी अमोल बनवत आहेत आणि आम्ही फक्त खाणार आहोत. अशा पद्धतीने आंबे कट करून घ्यायचे. दूध आपलं गरम होऊन घट्ट झालेलं आहे. त्यासोबतच मी इथे काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, जसे की काजू, बदाम आणि काही मनुके. अशा पद्धतीने मँगोचा पल्क काढून झालेला आहे. सर्वात आधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मँगोचा जो पल्क काढला आहे तो घालायचा. आणि थोडासा मी शिल्लक ठेवत आहे, जेणेकरून आईस्क्रीममध्ये आपण असेच त्याचे पीसेस टाकू शकतो. त्यासोबतच आपण घेतलेले मनुके घालायचे आणि थंड करून दूध घालायचं. मी इथे चुकून गरम दूध घातलं, त्यामुळे ते खराब झालं. त्यानंतर मी पुन्हा मला ते बनवावं लागलं. सो तुम्ही दूध हे थंड करून मगच त्यामध्ये घाला आणि या सर्वाची अशा पद्धतीने पेस्ट बनवून घ्यायची. माझ्याकडे अशा पद्धतीचं आईस्क्रीम मोल्ड आहे, ते मी घेतलेलं आहे व्यवस्थित साफ करून. आता त्यामध्ये थोडे थोडे आंब्याचे जे तुकडे आहेत ते सर्वामध्ये घालूयात. मी यामध्ये कोणतीही साखर घातलेली नाही. ॲक्च्युली आम्ही खूप कमी गोड खातो, त्यामुळे साखर घालण्याची गरज पडली नाही. पण तुम्ही हे मिश्रण थोडंसं टेस्ट करून बघा. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये साखर घालू शकता, किंवा जर तुम्ही कमी साखरेचे पदार्थ खात असाल माझ्यासारखे, तर तुम्ही यामध्ये खजूर पेस्ट ही घालू शकता, जेणेकरून ते गोड लागेल. त्यानंतर आपण बनवलेल्या मिश्रणामध्ये आपले ड्रायफ्रुट्सचे तुकडे घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करायचे. त्यानंतर हे बनवलेलं मिश्रण थोडं थोडं जे आईस्क्रीमचे मोल्ड असतात त्यामध्ये थोडं थोडं घालायचं. मी फक्त दोन आंबे घेतले होते, त्यामुळे मिश्रण लगेच संपलं. तर त्याच्यामध्ये फक्त पाच आईस्क्रीम झाल्या. या तीन आईस्क्रीम मी दुधापासून बनवले आहेत. दूध, चिया सीड्स, ड्रायफ्रुट्स, थोडेसे मँगो आणि खजूर पेस्ट हे सर्व एकत्रित केलं आणि या मोल्डमध्ये भरलेलं आहे. त्यानंतर या सर्व आईस्क्रीम मोल्डचे ज्या कॅप असतात त्या लावायच्या आणि पूर्ण पॅक करायचं. व्हेरी गुड. त्यानंतर 2 तासासाठी आपल्याला याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. 2 तासामध्ये आपली आईस्क्रीम तयार होते. तुम्ही शक्यतो फ्रीज हा फास्ट ठेवा. मी इथे रात्री आईस्क्रीम बनवून ठेवलं होतं आणि आत्ता सकाळी ते मी काढून पाहत आहे. सकाळी अशा पद्धतीने आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे नॉर्मल पाण्याचा आणि त्यामध्ये हे आईस्क्रीमचे जे साचा आहे तो ठेवायचा, जेणेकरून थोडं सर्व बाजूने आईस्क्रीम लूज होईल आणि लगेच निघेल. अशा पद्धतीने आपली मँगो आईस्क्रीम तयार आहे. ही खूप छान झाली होती, याची टेस्ट अप्रतिम होती. तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि पहा आयांशी रिॲक्शन. तर तुम्हीही अशा पद्धतीची मँगो आईस्क्रीम बनवून पहा आणि आपल्या बाळाला खुश करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.